दोन गादीमध्ये त्यांनी भेदभाव केला. अहो हे भाजपची स्टाईल आहे, भाजप फक्त पुढ्या टाकतात. अहो आमच्या कुटुंबाला सुद्धा सोडलं नाही, पवार कुटुंबाला भाजपनी फोडलं. काय खटक्यावर बोट आणि जागेवर पलटी कोणाची करायची? नाही मोदी साहेबांचं बऱ्याच लोकांना भाषण कळलं नाही. मी म्हणलं का? बरीच लोक कर्नाटकातून आली होती ना, त्यामुळे त्यांना त्यांचं भाषण कळलं. काय भाजपला लागली वेळ आणि मित्र पक्षाला तर काहीच कळत नाही. अजितदादांना दुर्दैवाने भाजपने लोकल नेता बनवले. ते बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अडकून बसले. मला माहित नाही इथं अजितदादा प्रचारासाठी आलेत का नाही आलेत. मोदी साहेबांचा त्या व्यासपीठावर होत होता तेव्हा तिथं असणारे पालकमंत्री साधे उठून निघून नाही गेले. अहो दिल्ली सोबत तुम्ही चुकला असाल, पण आमच्या छत्रपती कधी चुकणार नाही, इथे स्वाभिमानी जनता कधी चुकणार नाही. त्यामुळे किती ताकद लावायची? गोकुळ सोबत गोकुळ. गेल्या काही दिवसांमध्ये बारामतीमध्ये आणि इतर मतदारसंघामध्ये जेव्हा महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार मी करत होतो, मध्ये आधी जेव्हा मला संधी मिळायची तेव्हा मी टी व्हीवर बघत होतो. इथं असणाऱ्या काही महायुतीचे जे सर्व नेते त्यांचे वक्तव्य ऐकले, महायुतीचा जो उमेदवार आहे त्यांचं वक्तव्य ऐकलं, काल मोदी साहेबांनी भाषण जे केलं ते मी ऐकलं, मी थोडासा चिंतेत पडलो. चिंतेत पडलो त्याचं कारण, आपला उमेदवार 100% निवडून येणार आहे हे मी आपल्या सर्वांना सांगितलं आहेच, पण चिंतेत पडण्याचं कारण म्हणजे की आपण जेव्हा कोल्हापूर बद्दल विचार करतो, लहानपणीपासून या परिसरामध्ये मी आलेलो आहे, राजकारणात येण्यापूर्वी आलेलो आहे, राजकारणात आल्यानंतर आलेलो आहे, या भूमीमध्ये आल्यानंतर एक वेगळी प्रेरणा ऊर्जा ही आम्हा सगळ्यांना तिथे मिळत असते. आई अंबाबाईच्या नगरीत एक वेगळीच ऊर्जा ही तुम्हा आम्हा सगळ्यांना तिथं मिळते. सामाजिक न्यायाचं जे प्रमुख स्थान आहे, राजर्षी शाहू महाराजांची भूमी, समतेची भूमी, संत बाळूमामांची भूमी, श्री ज्योतिबांच्या विचाराने पावन झालेली ही भूमी आहे, आणि अशा भूमीमध्ये मग येऊन भाजपचे जे सर्व पदाधिकारी नेते, दिल्लीचे असू द्या नाही तर महाराष्ट्राचे असू द्या, इथं ज्या पद्धतीचं वक्तव्य ते करत आहे, ते सर्व वक्तव्य ऐकल्यानंतर एक मराठी माणूस म्हणून मला ते पटलं नाही. मला पटलं नाही, महाराष्ट्राला पटलं नाही. मी कोल्हापूरमध्ये राहणाऱ्या सर्व स्वाभिमानी जनतेला, इथं उपस्थित असणाऱ्या सर्व नागरिकांना विचारतो, तुम्हाला तरी पटलंय का? पटलं आहे का? काय आवाज आहे कोल्हापूरचा? विदर्भ मध्ये गेलो, मराठवाड्यात गेलो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये फिरलो, शहरात सभा घेतल्या, ग्रामीण भागामध्ये सभा घेतल्या, पण तिथं आवाज लय भारी होता, त्या आवाजामध्ये दम होता. आणि आम्ही नेहमी नेहमी ऊर्जा घेण्यासाठी कोल्हापूरकडे बघतो, आणि इथं तुमचा सगळ्यांचा आवाज ऐकल्यानंतर थोडस नाराज झालं. मी तुम्हाला विचारतो, हे जे महायुतीचे नेते मोदी साहेब असू द्या, जे कोणी या भूमीमध्ये गेल्या काही 5-6 दिवसांमध्ये आलं, जे त्यांचे उमेदवार आहेत, त्यांनी जे जे वक्तव्य या भागासाठी, नाही तर आपले जे उमेदवार आहेत छत्रपती, त्यांच्या विरोधात जे त्यांनी वक्तव्य केलं, हे तुम्हाला पटलंय का? मागच्यांना पटलंय का? सभेत नाही पण मागे उभे त्यांना ते पटलंय का? नाही पटलंय आपल्याला. अरे काय प्रकारचे वक्तव्य तुम्ही करता? इथं असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये, ध्यानामध्ये, रक्तामध्ये एक समतेचा विचार, सगळ्या समाजाला एकत्रित घेऊन पुढे आपल्याला कसं
कसं जाता येईल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करतो. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्याला हाच तर विचार दिला. इथं जिथं जिथं ही सभा होतीये, बारा बलुतेदार आठवा पगार जातीचे लोक इथं राहतात. कुणी हा व्यवसाय करतं, कुणी तो व्यवसाय करतं. व्यवसाय केल्यानंतर आपलं कुटुंब तिथं चाललं पाहिजे यासाठी प्रामाणिकपणे हे सगळे प्रयत्न करतात. पण हे प्रयत्न प्रामाणिक आपल्या कुटुंबासाठी करत असताना सुद्धा इथं असणारी जनता अजून एक महत्वपूर्ण प्रयत्न ते करतात. आपला जो इतिहास आहे, आपला जो विचार आहे, तो जपण्यासाठी काही करावं लागलं तरी ही जनता 100% ते करेल असा विश्वास आम्हा सगळ्याला अख्ख्या महाराष्ट्रातल्या लोकांना वाटतो. महायुतीचे उमेदवार 2-3 दिवसापूर्वी का 5 दिवसापूर्वी काय बोलले, दोन गादीमध्ये त्यांनी भेदभाव केला. अहो ही भाजपची स्टाईल आहे. भाजप फक्त पुढ्या टाकतात, इतिहास बदलण्याचा प्रयत्न ते नेहमी नेहमी करतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न त्यांच्या लेखकांनी तिथं केलेला आपण सर्वांनी बघितला. महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, हे सगळे जे थोर व्यक्ती होऊन गेले, त्यांचा कुठेतरी इतिहास जर आपण बदलला तर मग कुठेतरी आज सामान्य लोक जे त्यांच्या विचाराने आज लढण्यासाठी तयार आहेत, तर उद्याच्या काळामध्ये कदाचित त्यांच्या मनामध्ये कुठेतरी कन्फ्युजन केलं जाईल, नाही तर कन्फ्युजन आपण करू असं भाजप सारख्याला वाटतं. दोन गाड्यांमध्ये तुम्ही वाद निर्माण करतात, म्हणजे ब्रिटिशचा काळ कुठेतरी आम्हा सगळ्यांना आठवतो. काय करायचे, तोडा आणि राज्य करा. अहो आमच्या कुटुंबाला सुद्धा सोडलं नाही हो, पवार कुटुंबाला भाजपली फोडलं, आमच्या जवळच्या लोकांना जवळ केलं. आणि आज बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दोन कुटुंबाच्या मध्ये तिथं वाद निर्माण करून समोरासमोर त्यांनी तिथं उभं केलं. पण पवार कुटुंबातला एक व्यक्ती म्हणून मी एवढंच सांगेन, ठीक आहे, त्यांनी तो प्रयत्न केला, त्याला ते यश आलं. उत्तर लोक देणार आहेत आणि लोक लोकसभेच्या माध्यमातून, लोकशाहीच्या माध्यमातून भाजपचा हा जो प्लॅन येतो तो अयशस्वी ठरवतील असा विश्वास या सामान्य कार्यकर्त्याला आहे. पण पवार म्हणून आम्ही समजू शकतो. पण हे एक गोष्ट इथं जी घडली आहे, दोन गाद्यांमध्ये जो काही भेदभाव करण्याचा प्रयत्न इथं असणाऱ्या महायुतीच्या उमेदवाराने जो केलाय तो आम्हाला पटलेला नाही आणि त्याचा बदला आम्ही सर्वजण लोकशाहीच्या माध्यमातून घेणार, म्हणजे घेणार. आणि ह्या भाजपचा आणि महायुतीचा जो उमेदवार आहे या लोकसभेमध्ये त्याचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय इथली जनता शांत बसणार नाही असा विश्वास माझ्या सारख्याला तिथं वाटतो. आपले उमेदवार सोन्यासारखे आहे. छत्रपती महाराजांना भेटल्यानंतर आपल्याला फार भारी वाटत. लहानपणीपासून मी त्यांना भेटत आलेलो आहे. त्यांचे विचार, त्यांचं मन हे सोन्यासारखे आहे. जो वारसा ते जपत आहे तो खऱ्या सोन्यासारखा आहे. तुम्ही सर्वजण खऱ्या सोन्यासारखे आहात आणि तुम्ही सुद्धा मनापासून प्रामाणिकपणे हा जो विचार आणि वारसा जपलेला आहे तो खूप महत्वपूर्ण आहे. तुम्ही सर्वजण सोन्यासारखे, ते खऱ्या सोन्यासारखे. पण आपले जे विरोधक उमेदवार आहेत ते कसे आहेत, बेंटेक्स. बेंटेक्स म्हणजे काय, खोटेपणा, खोटारडेपणा, अजून बरंच काय आपण बोलू शकतो. जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा मंडलिक साहेब काय बोलले होते, आम्ही खरं सोनं आहोत, आम्ही जिथं आहोत तिथं आहोत, आम्ही निष्ठेला फार प्रामाणिक आहोत. बोलले होते का नव्हते, आम्ही बेंडेक्स नाही. मग 15 दिवसानंतर काय वेगळं झालं, हा काय वेगळं झालं. तुम्ही जेव्हा ते स्टेटमेंट केलं इथं असणाऱ्या लोकांनी तुम्हाला पाठिंबा दिला, अख्ख्या महाराष्ट्राने पाठिंबा दिला. पण पाठिंबा दिल्या दिल्या 2 दिवसानंतर तुम्ही काय केलं, तर पलटी मारली. अहो पलटी मारणं तुम्ही तुमच्या स्वहितासाठी केलं असेल, पण कोल्हापूरकरांना माहितीये काय, खटक्यावर बोट आणि जागेवर पलटी कोणाची करायची, महायुतीच्या उमेदवाराची. काल मोदी साहेब आले होते,
मी ऐकलं 1 लाखाची सभा झाली, 2 लाखाची सभा झाली. सहज एका पोलिसाला फोन केला, अरे किती लोक आली होती, कारण मी त्यांचं भाषण ऐकत नाही, ऐकूसच वाटत नाही, काय नसतात ना भाषणात, टीव्हीवर सुद्धा ते भाषण बघत नाही. मग मी पोलिसाला फोन केला, किती खुर्च्या होत्या, त्यांनी सांगितलं 15,500 खुर्च्या होत्या. आणि किती लोक उभी होती, तर 5,000 लोक उभी होती. ठीक आहे, काय हरकत नाही, पण मग काय झालं नाही, मोदी साहेबांचं बऱ्याच लोकांना भाषण कळलं नाही. मी म्हणलं का, बरीच लोक कर्नाटकातून आले होते ना, त्यामुळे त्यांना त्यांचं भाषण कळलं. पण काही पत्रकार त्यांचं भाषण ऐकत होते. मी त्यांना फोन केला, विचारलं काय भाषणात बोलले, ते म्हणले 28.5 मिनिट मोदी साहेबांनी भाषण केलं. बर म्हणलं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी मला सांगितलं 20 मिनिट 80 सेकंड त्यांनी फक्त द्वेषाबद्दल बोलले, हिंदू मुस्लिम बद्दल बोलले. तो समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न हा मोदी साहेबांनी कालच्या भाषणाच्या माध्यमातून तिथं केला. अहो तुम्ही द्वेषाची भाषा ते सुद्धा कोल्हापूर मध्ये येऊन करता, म्हणजे किती हास्यास्पद आहे. त्याचा अर्थ तुम्हाला कोल्हापूर आणि कोल्हापूरकर आणि कोल्हापूरची स्वाभिमानी जनताच कळली नाही असं कुठेतरी आपल्याला बोलावं लागेल. त्यांच्या भाषणामध्ये या परिसराच्या विकासासाठी काय होतं का, ज्या काही कंपन्या गुजरातला तुम्ही घेऊन गेलेला आहात त्याच्यातली एक तरी कंपनी कोल्हापूर मध्ये इथं असणारे MIDC मध्ये आणण्याचं तुम्ही काल भाषणामध्ये बोलला का. ज्या माझ्या माता भगिनी इथं बसलेल्या आहेत, 400 रुपयाचा गॅस हा कुठंतरी 1100 रुपयाला नेला, त्या गॅसच्या किमती कमी करतो हे ते बोलले का भाषणामध्ये. पेट्रोल डिझेलचे खर्च वाढवले, शेतकऱ्याचे खर्च तुम्ही वाढवता, शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करता असं तुम्ही सांगता, आणि त्या दुसऱ्या बाजूला त्यांचा खर्च डबल करता आणि उत्पन्न त्याचं अर्ध करता. सामान्य लोकांच्या हितासाठी जे काही विषय ते कालच्या भाषणामध्ये नव्हते, पण फक्त फक्त द्वेष. दोन समाजामध्ये द्वेष निर्माण करायचं. त्यांचा लोकसभा जेव्हा निवडणूक ही यंदाची सुरू झाली, त्याचं पहिलं भाषण जर ऐकलं तर त्या भाषणामध्ये ते विकासाबद्दल बोलतात, दुसऱ्या भाषणामध्ये विकासाबद्दल बोलतात. पण झालं असं की जेव्हा फर्स्ट फेज चं इलेक्शन या देशातलं संपलं, त्यांना एक गोष्ट जाणवली की 3.5% ते 7.5% मतदान जे हवेवर वातावरणावर मोदी साहेब म्हणून ते मिळत होत, ते यंदाच्या इलेक्शन मध्ये त्यांना मिळालेलं नाही. 2014 ला विकासाबद्दल ते बोलले, लोकांनी निवडून दिलं की बघू काय करतात मोदी साहेब, बघूया आपण काय केलं त्यांनी. बरंच काही तुम्हाला माहिती, 15 लाख आले नाही, हे नाही, ते नाही, ते नाही, त्याच्या खोलात जाणार नाही, 2 कोटी नोकऱ्या. 2019 ला परत एकदा लोकसभेचं इलेक्शन जेव्हा झालं, तेव्हा लोकांना असं वाटलं काँग्रेसला आपण 60 वर्ष दिली, चला मोदी साहेबांना अजून 5 वर्ष दिली, काहीतरी विकास करतील. मग 2019 पासून आतापर्यंत सामान्य लोकांचे खर्च फक्त वाढतच गेले. आई वडील कष्ट करून मुला मुलींना शिकवतात, MBA करतात, ग्रॅज्युएट करतात, डबल ग्रॅज्युएट करतात. कमी शिकलो असलो तरी आपली मुलं शिकली पाहिजे, मोठा अधिकारी झाले पाहिजे, चांगल्या कंपनीत काम करावं अशा इच्छेने मुला मुलींना शिकवतात. आणि सगळ्यात जास्त बेरोजगारी कोणाच्या काळामध्ये असेल तर ती मोदी साहेबांच्या काळामध्ये, आणि ती आत्ता आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर लोकांनी आता या देशामध्ये ठरवलेलं आहे की भाजपला आणि मित्र पक्षाला हद्दपार या देशातून करायचं म्हणजे करायचं. आणि ही गोष्ट जेव्हा त्यांना कळाली, हे उडणार आणि हवेवर चालणार मतदान आता होत नाही, मग काय करायचं. तर मग दोन धर्मामध्ये, जाती धर्मामध्ये वाद निर्माण करण्याच्या भाषा करायच्या, वातावरण गढूळ करायचं, द्वेष पेरायचा, असं कुठंतरी आता त्यांनी सुरू केलेलं आहे. मी तुम्हाला साधा प्रश्न करतो, कोल्हापूरमध्ये भाजपच्या काळामध्ये अनेक वेळा इथं दंगल घडवण्याचा प्रयत्न केला, नजीकच्या काळामध्ये सुद्धा झाला होता,
पण त्यांनी तो प्रयत्न केला असेल, पण त्याला प्रतिसाद इथं असणाऱ्या स्वाभिमानी जनतेने दिला का? जिथं जिथं दंगल होते तिथं श्रीमंताचं घर फुटत का? एखाद्या नेत्याच्या मुलाच्या डोक्यामध्ये दगड कधी पडतो का? दगड मारणारा गरीबाचा पोरग, दगड ज्याच्या डोक्यात पडतो तो गरीबाचा पोरगा, ज्याचं दुकान जळत तो गरीबाचं दुकान, घर जळत उद्ध्वस्त होत ते गरीब, आणि नेते आणि हे घडून आणणारे लोक काय करतात? ते एसी मध्ये बसून फक्त तमाशा बघतात. आणि तो प्रयत्न कोल्हापूरमध्ये झाला होता, पण कोल्हापूरांनी कोल्हापूरकरांनी त्याला प्रतिसाद नाही दिला. ही खरी ताकद कोल्हापूरकरांची आणि या भूमीची आहे. त्यामुळे त्यांनी काय भाषण केलं, कसं केलं, काय खोटं बोललं, याच्यात खोलात न जाता आपल्या सगळ्यांची जबाबदारी काय हे तुम्ही सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. खऱ्या अर्थाने आपल्या भूमीमध्ये येऊन मोदी साहेबांनी आणि भाजपच्या नेत्यांनी आपल्या सर्वांना आव्हान दिलंय, पुरोगामी विचाराला आव्हान दिलंय. अहो दिल्लीतून तुम्ही महाराष्ट्रात येता, ते सुद्धा कोल्हापुरामध्ये येता आणि आम्हाला आव्हान देता. अहो आम्ही मराठी माणसं आहोत, आम्ही दिल्ली सोबत कधी चुकत नाही, हे लहानपणीपासून आणि आधीच्या पिढीपासून आम्ही शिकलेलो आहोत. आणि या इलेक्शन मध्ये सुद्धा आमचे महाराजच इथून तिथं लोकसभेचे आमचे उमेदवार आहेत, ते इथून खासदार होणार, बाकी कुणी होणार नाही. इथं असणाऱ्या सामील स्वाभिमानी जनतेने तिथं ठरवलेलं आहे. याच्यात अनेक विषयात अनेक गोष्टी आहेत. कोल्हापूरने नेहमी नेहमी महाराष्ट्राच्या जनतेला तिथं साथ दिली आहे. जेव्हा स्वतंत्र लढा असेल, समतेचा लढा असेल, संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल, इथं असणाऱ्या लोकांनी तिथं सर्वच लोकांबरोबर खांद्याला खांदा लावून तिथं तो लढा लढलेला आहे. अहो आज जर आपण बघितलं 2014 पासून आतापर्यंत 12 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक जी आपल्या महाराष्ट्रामध्ये होणार होती, जी कोल्हापूरमध्ये होणार होती, पुण्यात होणार होती, विदर्भमध्ये होणार होती, नाशिकमध्ये होणार होती, कोकणात होणार होती, 12 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक गुजरातला यांनी दिली. गुजरातला का? इथली मुलं काय मुलं नाहीत का? इथल्या मुलांना हाताला काम नको. अहो एक कंपनी आली एक तरी 2-2 हजार लोकांना नोकऱ्या मिळतात. हे जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांची दुकानं बरी चालायला लागतात, त्यांच्यामध्ये उलाढाल वाढते, त्यांच्या परिवाराला फायदा होतो. पण भाजप ज्या दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये सत्तेत आले, एक तरी कंपनी आपल्या MIDC मध्ये नवीन आले काय केलं या परिसरासाठी खासदार म्हणून? काय नाही केलं. उगाच चुकीचे वक्तव्य करत बसले, बाकी यांनी काही केलेलं नाही. आपल्या या शहरामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतातला सगळ्यात पहिला पुतळा आहे, स्मारक आहे. आणि आज भाजप आणि मित्र पक्ष काय करत आहे, तर संविधान बदलण्याचा प्रयत्न ते करत आहे. 400 पार 400 पार. एक तुम्हाला सांगतो, भाजप 200 पार सुद्धा तिथं होणार नाही असे सर्व सर्वे तिथं सांगत आहेत. 4 दिवसापूर्वी एक सर्वे आणला होता, तो भाजपने काढायला लावला. त्या सर्वे मध्ये काय दिसत होत? 195 च्या आसपास भाजपला सीट मिळतील आणि मित्र पक्षाला 40 ते 60 सीट तिथं मिळतील. त्यामुळे 4 जूनला तुम्ही सर्वजण जेव्हा TV समोर तिथं बसलेला असाल, एकटं बसू नका. गल्लीतले लोक एकत्रित करा, मित्र परिवाराला एकत्रित करा, गुलाल जवळ ठेवा. एक तर आपले महाराज खासदार झाले त्याचा गुलाल तर आपण खेळणारच आहोत 4 जूनला, पण अजून एक गोष्ट या देशामध्ये होणार आहे आणि कदाचित ती तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. या देशातून भाजप हे हद्दपार झालेलं 4 जूनला तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल. हे खरं वातावरण आहे. अहो भाजपचे विचाराचे जे कोणी पत्रकार आहेत ते सुद्धा आज भाजपच्या बाजूने बोलत नाहीत. बरेच लोक आहेत, ते सर्व लोक आज भाजपच्या विरोधात बोलत आहेत. कमीत कमी 35 खासदार महाविकास आघाडीचे या महाराष्ट्रातून निवडून आलेले तुम्हाला सर्वांना बघायला मिळतील. आणि मला विश्वास आहे की या जिल्ह्यातले 2 खासदार जे आहेत ते सुद्धा महाविकास आघाडीचेच असणार आहेत. कारण आम्ही काय करतो, आम्ही लोकांत जातो, लोकांशी बोलतो, लोकांशी चर्चा केल्यानंतर एक प्रकारचा अंदाज येतो आणि तोच अंदाज तुम्हा सर्वांना इथं मी कुठेतरी बोलून दाखवत आहे. अहो संत जे काही
सरकारी यंत्रणा आहेत, त्याचा गैरवापर केला जातोय. मला माहित नाही आपल्या शहरामध्ये काय परिस्थिती आहे. मी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रियाताईचा प्रचार करतोय, अरे हजारो कार्यकर्त्यांबरोबर. तिथं असणारे छोटे मोठे व्यावसायिक यांना धमकावलं जाते भाजपकडनं, त्यांच्या मित्रपक्षाकडनं. जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत त्यांना धमकावलं जाते. दुकानदार मित्र जे कुणी क्रशरवाले लोक आहेत अशा लोकांना त्या त्या भागामध्ये तिथं धमकवलं जाते, गुंडाचा वापर केला जातोय. कोल्हापूरमध्ये काय परिस्थिती युवराज भाऊ, कोल्हापूरमध्ये काय परिस्थिती आहे का? आपल्या लोकांना कोणी धमकवते का? काय आहे भाजपला लागले वेड आणि मित्रपक्षाला तर काहीच कळत नाही. आणि याच्यात ज्याच्या लोकांना ते धमकवत आहेत ना, उलट तीच लोक म्हणतात यांचा करेक्ट कार्यक्रम आता करायचा, कारण का आमचं ठरलंय. हे कुठेतरी त्या कोल्हापूरकरांनी तिथं भाजपला कुठे खऱ्या अर्थाने दाखवण्याची आज वेळ आहे. त्यामुळे हे जे काय आहेत नाटक करणारे लोक आहेत. अहो काल मोदी साहेब आले आणि म्हणाले की फुटबॉल फुटबॉल बरे, आम्ही सुद्धा फुटबॉल खेळतो. काहीतरी बोलले ना फुटबॉल बद्दल. विकास थोडी करतो त्यांना, त्यांना फक्त भाषण जमतं, बाकी काय जमत नाही. त्यामुळे फुटबॉलला आपण काय करतो, कशाने मारतो? आता या इलेक्शन मध्ये लोकशाहीच्या माध्यमातून पुढच्या उमेदवाराने काय करायचं, बस एवढंच करायचं, दुसरं काय करायचं. अहो महापूर जेव्हा आला होता तेव्हा इथली जनता जाती धर्म विसरून एकत्रित आली होती का नव्हती? तेव्हा आपण सर्वजण एकत्रित आलो होतो. आपल्या अनेक लोकांनी तिथं जेवढी काही जमेल तेवढी तिथं मदत केली. त्या वेळेसच गुजरात मध्ये सुद्धा एक वादळ आलं होतं, पण तिथं काही नुकसान झालं नव्हतं. मोदी साहेब लगेचच विमानात बसले, गुजरातला गेले, वरून फेर फटका मारला आणि गुजरातला 1000 कोटी रुपये दिले. आणि कोल्हापूरला किती रुपये मिळाले? 1 रुपया सुद्धा नाही. त्यावेळेस इथं नेते आले होते भाजपचे, सेल्फी काढत होते सेल्फी. आणि जेव्हा सगळं ओसरलं, पाणी गेलं, फार वाढलं, 2 महिन्यानंतर केंद्रातील लोक आली इथं सर्वे करायला की पूर कुठं आला होता. हे असे भाजपचे लोक आहेत. इथं येऊन भाषण करणं सोपं आहे, पण खऱ्या अर्थाने लोकांच्या पाठीमागे उभं राहायला त्याला जिगर लागतो. आणि भाजप आणि युतीचे जे कोणी लोक आहेत ना त्याला कुठेही जिगर नाही. हे इथं आपल्या सर्वांना या इलेक्शनच्या माध्यमातून कुठेतरी दाखवावं लागेल. कालची भाषण मी ऐकत होतो, कालच्या भाषणामध्ये मला असं कळालं की आठवले साहेब आले होते. आठवले साहेब कविता करतात, मी सुद्धा एक कविता इथं केलेली त्यांच्याबद्दल. कविता तशी मला जमत नाही, काय चुकलं तर थोडस समजून घ्या. आंबेडकरी विचाराच्या जनतेने, आंबेडकरी विचाराच्या जनतेने तुमचा नेहमी ठेवला मान, तुमचा नेहमी ठेवला मान, पण सत्तेसाठी तुम्ही घाण ठेवला तुमचा स्वाभिमान. पण सत्तेसाठी तुम्ही घाण ठेवला तुमचा स्वाभिमान. धोक्यात आहे आज बाबासाहेबांचे आणि सर्व भारतीयांचे संविधान. धोक्यात आहे आज बाबासाहेबांचे आणि सर्व भारतीयांचे संविधान. आता तरी राखा घटनेशी इमान, कारण का हे घटना बदलायला निघालेत आणि हे सर्व नेते फक्त सत्तेसाठी त्यांच्या बरोबर जाऊन बसले. फक्त आठवले साहेब नाही तो, आमचे सुद्धा नेते त्यांच्या बरोबर जाऊन बसलेत. मला माहित नाही इथं अजितदादा प्रचारासाठी आलेत का नाही आलेत. गेल्या वेळेस जेव्हा लोकसभेचं इलेक्शन होतं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अजितदादा तिथं फिरत होते, पण बारामती लोकसभा मतदारसंघ सोडला तर अजितदादा कुठेच दिसत नाही. अजितदादांना दुर्दैवाने भाजपने लोकल नेता बनवले, ते बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अडकून बसले. वेगळ्या वेगळ्या प्रकारची ताकद सुप्रियाताईंना हरवण्यासाठी, स्वतःच्या बहिणीला हरवण्यासाठी फक्त भाजपने सांगितलं म्हणून ते तिथं लावत आहेत. पण मी दादांना एक कार्यकर्ता म्हणून, एक स्वाभिमानी नागरिक म्हणून म्हणतो, दादा भाजपने तुम्हाला सांगितलंय
की जी काय ताकद लावायची लावा. तुम्ही गुंडांची ताकद लावली, तुम्ही पैशाची ताकद लावली, दडपशाहीची ताकद तिथे लावली. पण एक स्वाभिमानी नागरिक म्हणून तुम्हाला सांगतो, सुप्रिया ताई या कमीत कमी 3 ते 3.5 लाखाने खासदार होणार म्हणजे होणार. सगळ्यांना स्वतःच पडलं या नेत्यांचं. 3-4 वर्षापूर्वी एकमेकाच्या विरोधात बोलत होते आणि आज मांडीला मांडी लावून तिथं बसतात म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे. मोदी साहेबांची काल सभा चालू होती, मला माहित नाही या भागातले पालकमंत्री त्या सभेत होते का नव्हते, कुठे बसले होते. मग तिथं जर मोदी साहेब अशा प्रकारे भाषण करत होते, द्वेषाचं बोलत होते, हिंदू मुस्लिम करण्याचं वातावरण तापवण्याचा दंगल घडून आणण्याचा प्रयत्न हा मोदी साहेबांचा त्या व्यासपीठावर होत होता, तेव्हा तिथं असणारे पालकमंत्री साधे उठून निघून नाही गेले. कुठं गेला स्वाभिमान, कुठं गेली ती ताकद. अडचणी असतील त्यांच्या, पण त्या सगळ्या अडचणी त्यांना लखला, कारण का लोकांनी इलेक्शन ताब्यात घेतलेलं आहे. तुम्ही पूर्वी सिक्युलरिझम बद्दल बोलत होता, समता बद्दल बोलत होता, एकोपा बद्दल बोलत होता, आणि आज भाजप बरोबर गेला आणि तुम्ही विचार बदलले, हे कितपत योग्य आहे. हे लोकांना अजिबात तिथं आवडणार नाही. खरं तर तुम्ही बघितलं तर मुख्यमंत्री साहेबांनी खूप मोठी ताकद या मतदारसंघामध्ये लावली. का लावली आहे? त्यांना छत्रपती राजेंना तिथं हरवायचे. आता तुमचा उमेदवार काही बोलायला लागला, काहीच काम केलं नसेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा छत्रपती इथून उभे, तुम्ही कितीही ताकद लावा, काही करा, कितीही पैसा वापरा, डोकं फोडा, नाही तर धमक्या द्या, इथं असणारी जनता फक्त त्यांनाच निवडून देणार आहे, कारण की इथल्या जनतेचं ते ठरलेलं आहे. तुम्हाला दिल्लीवरनं आदेश आला कि बाबा इथून जे सामान्य लोकांचा अभिमान आणि स्वाभिमान आहे, इथली जी गादी आहे, त्या गादीचं विचाराचं प्रतिनिधित्व करणारी जी व्यक्ती आहे, तिथं जायचं आणि त्या व्यक्तीला हरवायचं, आणि म्हणून इथं तुम्ही 4 दिवस बसता. अहो दिल्ली सोबत तुम्ही चुकला असाल, पण आमचे छत्रपती कधी चुकणार नाही, आणि ती स्वाभिमानी जनता कधी चुकणार नाही. त्यामुळे किती ताकद लावायची त्या नेत्यांना. खऱ्या अर्थाने आपल्या विचाराचा, या गादीचा जो वारसदार आहे, जो विचाराचा वारसदार आहे, त्यांना छत्रपतींना खासदार म्हणून दिल्लीला पाठवायचे, आणि तिथे असणाऱ्या लोकांना दाखवून द्यायचे कोल्हापूरकरांची काय ताकद आहे, आणि ती ताकद तुम्ही सर्वजण दाखवून द्याल असा विश्वास हा मी सामान्य कार्यकर्ता म्हणून इथे करतो.